आईचं दूध म्हणजे बाळासाठी अमृत, आणि हेच दुधामृत फक्त आपल्याच नव्हे तर अशा हजारो बालकांना दान करून, अशा बालकांना जीवनदान दिलं आहे ते एका आईनं. आणि अशाच आईला आज आपण भेटणार आहोत. मुंबईतील नेहा नाडकर्णी आपल्यासोबत आहेत. मॅडम, स्वागत तुमचं माय मेडिकल मंत्रामध्ये. दूध दानासाठी तुम्ही प्रेरित कशा झालात? पहिला तर माझी मुलगी झाल्याबरोबर मला तिला माझंच दूध द्यायचं होतं, त्यासाठी मी लॅक्टेशन कन्सल्टंटला भेटले, मुग्धा जोशी असं त्यांचं नाव आहे. आणि त्यांचा एक ग्रुप आहे, ब्रेस्ट फीडिंग ग्रुप, त्याच्यावरून मला असं कळलं की आपण आपल्या बाळाला देऊन एक्स्ट्रा दूध असलं तर डोनेटसुद्धा करू शकतो. तर मी म्हटलं हे खूप छान आहे, हे काहीतरी नवीन आहे आणि मी हे केलं पाहिजे, कारण की हॉस्पिटल्समध्ये अशा बाळांना खूप गरज असते. तर त्यांनी मला प्रेरणा मिळाली की हे काहीतरी चांगली गोष्ट आहे जी आपण केली पाहिजे. दूध दानासाठी म्हणजे जेव्हा तुम्ही प्रेरित झाला त्यानंतर तुम्हाला दूध दान करायचं होतं, आणि अशा वेळी आपण जे काही निर्णय घेतो ते आपण घरच्यांना सांगतो, मग त्यावेळी तुमच्या कुटुंबाची काय रिॲक्शन होती, कुटुंबाकडून तुम्हाला कशी प्रतिक्रिया मिळाली? खूप पॉझिटिव्ह होते सगळेच, त्यांच्यासाठी पण ते नवीन होतं. मी पहिला तर माझ्या मिस्टरांना सांगितलं, त्यांचं नाव अजय नाडकर्णी, मग मी माझ्या सासूंना सांगितलं, अम्मांना, आणि दोघांनी खूप पॉझिटिव्हली घेतलं ते. ऑक्टोबरमध्ये आय थिंक मी त्यांना सांगितलं, आणि नोव्हेंबरमध्ये माझी ॲनिव्हर्सरी होती तेव्हा त्यांनी मला इलेक्ट्रिक ब्रेस्ट पंप गिफ्टसुद्धा केला की तुला इच्छा आहे तर तू ते कर डोनेशनसाठी. मग असंच मी हळूहळू स्टार्ट केलं. मग तुम्ही किती दूध दान केलं आणि कुठे दूध दान केलं हे? मी आजपर्यंत टोटल 15 लिटर दूध दान केलं आहे आणि ते सायन हॉस्पिटललाच केलं आहे. 2 वेळा मी स्वतः जाऊन आम्ही, म्हणजे माझे मिस्टर, माझे सासरे, आम्ही जाऊन तिथे डोनेट केलं आहे आणि 2 वेळा त्यांनी इथून पिकअप केलं आहे. आता तुम्ही स्वतः दूध दान केलं, मात्र इतर मातांना किंवा रुग्णालयात जेव्हा तुम्ही दूध दान करण्यासाठी गेला तेव्हा तिथल्या मातांना, प्रसूत झालेल्या मातांना तुम्ही दूध दानासाठी प्रोत्साहित करता का? हो, तिथे डॉक्टर्स आणि तिकडचा स्टाफ स्वतःच करतात म्हणून मला हॉस्पिटलमध्ये असं कोणाला मोटिवेट करावा नाही लागलं. पण दुसऱ्या माता ज्या फ्रीडिंगसाठी स्ट्रगल करत असतात त्यांना मी मोटिवेट नक्कीच करते. माझे फ्रेंड्स आहेत ब्रेस्ट फीडिंग ग्रुपवर, ज्या नवीन माता आहेत ज्यांना फीडिंग करायचं आहे पण दूध कमी आहे, असं खूप काही शंका असतात, मग त्यांना मोटिवेट करणं, त्यांना थोडी सहानुभूती देणे की नाही होईल, डोंट गेट डिमोटिवेटेड, आणि असं थोडं कन्सल्टेशन काइंड तसं मी करते. आणि खूप 4-5 आयांनी माझ्यानंतर 2-2, 1-1 लिटर असं डोनेट केलेलं आहे. दूधदानाबाबत आतापर्यंत किती जनजागृती झाली आहे किंवा किती जनजागृतीची गरज आहे? आता तरी थोडीफार वाढते आहे, इट्स नॉट की एकदम कमी आहे, पण अजून वाढली पाहिजे. म्हणजे जसं ब्लड डोनेशन खूप असं कॉमन आहे आणि सर्वांना माहीत असतं की ब्लड डोनेशन केलं पाहिजे, तसं मिल्क डोनेशन अजून एवढं अवेअरनेस नाही आहे. तर त्यासाठी हॉस्पिटल्समध्ये मेटर्निटी हॉस्पिटल्स किंवा सोनोग्राफी सेंटर्स किंवा गायनॅकॉलॉजिस्ट यांच्याकडे अवेअरनेस प्रोग्रॅम्स असे झाले पाहिजे, एक वर्कशॉप झाले पाहिजे, आणि त्याच्यामुळे लोकांना किंवा वुड बी मॉमीजना कळतं की ब्रेस्ट फीडिंग किती इम्पॉर्टंट आहे त्यांच्या बाळासाठी. प्लस जे NICU मध्ये बाळं जे फाइटिंग, म्हणजे एकेका श्वासासाठी फाईट करतात, त्यांच्यासाठी ते दूध किती इम्पॉर्टंट आहे ते अवेअरनेस स्प्रेड झालं तर आय थिंक ते जास्त हेल्पफुल असेल. तुम्ही जेव्हा दूधदान केलं त्या स्टोरेजच्या वेळी तुम्ही नेमकी काय काळजी घेतली होती? स्टोरेजसाठी पहिला तर तुम्ही क्लिनलीनेस आणि हायजीन हे सर्वात इम्पॉर्टंट आहेत. तर जे काही पार्ट्स, पंपिंग पार्ट्स किंवा तुमची स्वतःची बॉडी ही खूप क्लीन असली पाहिजे. नंतर मग जे ते तुम्ही पंप आउट केलं आहे मिल्क ते जास्त वेळ बाहेर नाही राहिलं पाहिजे. त्याचं पण जसं आपलं नॉर्मल दुधाचं लाईफ असतं तसं या दुधाचं सुद्धा लाईफ असतं. तर रूम टेम्परेचरवर 4 तास, रेफ्रिजरेटरमध्ये 24 तास, नंतर मग आपल्या खालच्या फ्रीझरमध्ये 2-3 महिने असे यांची लाईफ आहे. आणि आपल्या हॉस्पिटल्समध्ये त्यांची लाईफ जास्त आहे, ऑलमोस्ट 6 मंथ्स. तर क्लिनलीनेस हे आय थिंक सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे, स्टरलायझेशन प्रॉपरली सगळे पार्ट्स, आणि हो आपले हात वगैरे एकदम क्लीन असले पाहिजे. आणि तुम्ही आता दूधदान केलं मात्र इतर मातांना तुम्ही आता काय संदेश देऊ इच्छिता?
संदेश म्हणजे तुम्ही पहिला तर स्वतःच्या बाळाला दूध नक्की द्या. टॉप फीड हे सर्व आजकालचे फॅन्सी वर्ड्स आहेत, फॉर्म्युला फीड, त्याच्या आहारी जाऊ नका. आपलं जर ट्रेडिशन आहे ते खूप सुंदर आहे आणि मी म्हणेन की आपलं दूध आपल्या बाळासाठी टेलरमेड असतं. त्याच्यात सगळी इम्युनिटी किंवा जे काही बाळाला पाहिजे सर्व काही असतं. तर फॉर्म्युलाच्या आहारी जाऊ नका, आपलं दूध आपल्या बाळाला द्या. वरचं एक्स्ट्रा प्रत्येक आईला असतंच थोडंफार, तर ते एक्स्ट्रा असेल तर डोनेट करा. हॉस्पिटल्समध्ये त्या बाळांना अत्यंत गरज आहे त्याची. धन्यवाद नेहा, तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर नक्कीच तुम्ही देखील जर माता होणार असाल किंवा माता होण्याच्या स्टेजमध्ये असाल तर नक्कीच तुम्ही देखील फक्त आपल्या बाळापुरतं नव्हे तर इतर बाळांना देखील दूध दान करून त्यांना जीवनदान द्या. प्रिया लाड, माय मेडिकल मंत्रा, मुंबई.